रनतरांच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिवाळी सण आनंदाचा उत्साहाचा प्रकाशाचा आनंद हा दिल्याने वाढत असतो म्हणूनच दिवाळी हा सण काहीतरी देण्याचा खरंच खरी दिवाळी केव्हा साजरी होईल जेव्हा केवळ आपलं घर प्रकाशात न्हावून निघत असेल तेव्हा नाही जेव्हा आपण प्रकाशात असू तेव्हा ज्या झोपडीमध्ये अजून दिवा लागलेला नाही तिची आपल्याला जेव्हा आठवण होईल ना आणि त्याही झोपडीमध्ये आपण जाऊन दिवा लावू तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल आणि म्हणूनच आज या दिवाळीच्या निमित्ताने आपण चर्चा करूया प्रकाश घराघरापर्यंत कसा पोहोचवता येईल याची विचार करूया आपलं आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचं काय बरं नातं आहे या समाजाकडून आपण इतकं काही घेत असतो त्याला आपण नेमकं काय देऊ शकतो कसं देऊ शकतो याचा आणि त्यासाठी आजचे हे आपले सगळे झगमगते दिवे आपल्या बरोबर आहेत हे भावी दिवे आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया <laughs> आपलं समाजाशी असलेलं नातं जे खूप बारकाईने पाहत आहेत आणि हे नातं बळकट व्हावं म्हणून जे प्रयत्न करत आहेत असे दोन तज्ञ आपल्याबरोबर आहेत आपल्याबरोबर आहेत ऍडव्होकेट आहे। माधवी नाईक ॲडव्होकेट असण्याबरोबरच राजकारण आणि समाजकारण या दोनही क्षेत्रांमध्ये त्यांचा सक्रिय वावर आहे मनपूर्वक स्वागत <laughs> त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत अरुण करमरकर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक <laughs> आपण समाज असं म्हणत असताना नेमका आजच्या पिढीला समाज म्हणजे काय वाटतं कुटुंब कुटुंबाबरोबरच शाळेचा येणारा एक वर्ग आणि या पलीकडचं जग याकडे आजची पिढी कसं बघते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी मि विचारणार आहे की त्यांना समाज म्हणजे काय वाटतं काय सांगाल मेरे से समाज जो आहे वो फॅमिली का बडा रूप है अर्लियर टाइम्स में सब लोग एक साथ रहते थे एक दुसरे का हॅल्प करते बट उसके बाद बड़ी फॅमिली का सिस्टम चला गया सब छोटे छोटे स्टार्ट में रहने गए उससे सबके बीच में दुरिया बढ गई और मैं ये कहना चाहता हूँ कि सबको एक दूसरे की हेल्प करना चाहिए ताकि सब हमको हमारे मरने के बाद सो साल तक याद रखे महात्मा गांधी ने, ने कहा बार? था लिव बिग नॉट लॉन्ग क्या बात किती सुंदर व्याख्या व्याख्याने सांगितले की समाज म्हणजे काय आहे तर एक मोठं कुटुंब आहे आपल्या कुटुंबाच एक मोठ विस्तारित रूप म्हणजे समाज आजची पिढी असा विचार करते ही किती स्तुत्य गोष्ट आहे आणखीन काय विचार आहेत तुमचे काय वाटत पहिल्या काळात मानायची की ही दुनिया एक वसुदायक कुटुंब का म्हणाय आता ते तसं राहिलं नाही आता आता शहरात राहतोय तर कुणाचं दार उघड पण नसतं आपल्या बाजूला कोण राहतोय ते पण आपल्याला माहित नसतं आताच एक मुंबईमध्ये घटना झाली एका माणसाला घरात हार्ट हार्ट अटॅक आला पण कुणाला माहीतच नाही लिटरली तो मरून गेल्यानंतर दोन दिवसानंतर कळाला की त्याला हार्ट अटॅक आला आपल्या घराच्या शेजारी काय होतं आहे हेही आपल्याला कळत नाही हेही याच समाजाचं एक चित्र आहे खूप महत्वाचा मुद्दा या मुलांनी मांडलाय आणखीन कुणाला काही सांगायचं याविषयी प्राचीन काळापासून मानव प्रगती करत आला आहे तो से तो एका जागी सेटल झाला त्यांनी आपले विचार शेअर करत आला मानवाची प्रगती झाली तर मला असं वाटतं तर समाज बनला मला असं वाटतं की समाज इज अ वास्ट फॅमिली त्याच्यामुळे प्रगती होत गेली आणि प्रगती होत आहे माणूस हा एक समाजशील प्राणी आहे हे खूप खरं आहे ही एक सत्य गोष्ट आहे पण मला विचारायचं आहे की आपण खरोखरच आता समाजात राहणं इतकं आपल्याला आवडतं का आपण आपल्या स्वतःचा जास्त विचार करायला लागलो आत्ताची आपली जी पिढी आहे किंवा आपला जो समाज आहे हा जास्त स्वार्थी असं तुम्हाला वाटतं का व्यक्तिकेंद्री आहे आपण जास्त स्वतःचा विचार करतो असं वाटतं तुम्हाला आज का जो समाज आहे बहुत स्वार्थी हो गया है क्योंकि एक घटना था जिसमें ट्रेन में दो लोग मारपीट कर रहे थे और बाकी सब लोग देख रहे थे उसे जाके कोई बचाया भी नहीं पाया बचाना ही नहीं, नहीं चाहता था ही पण एक खूप आणि ही या सगळ्या घटना मुलांपर्यंत पोहोचतात आणि मुलं त्याच्यावरती विचार करतात ही मला वाटतं नक्कीच दोघांनाही खूप भावलेली गोष्ट असेल काय सांगाल तुम्ही सध्याचं समाजाचं आणि आपलं नातं नेमकं कसं आहे सगळ्यात आधी तर मी या मुलांचं अभिनंदन करेन आणि मला असं वाटतं की समाज म्हणून म्हणजे आता ज्या त्यांच्या वयाच्या टप्प्यावर आपण त्यांना समाज ह्या विषयावर बोलायला इथं पाचारण केलेलं आहे मला त्यांच्या समज त्यांची जी आहे त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय आणि मला असं वाटतं की पुढच्या काळासाठी आपण खूप हा सकारात्मक विचार आजच्या ह्या व्यासपीठावरून आपल्याला मिळतोय की समाज म्हणजे नेमकं काय आहे किंवा का समाजामध्ये काय अपेक्षित आहे याचं भान आणि जाणीव ह्या मुलांना आत्ता या, या संवादातून निदर्शनास आली त्याच्यामुळे मला असं वाटतं की या याकरता ह्या मुलांचं अभिनंदन करायला हवं कारण पुढच्या काळामध्ये आपण आज आपल्याला या व्यासपीठावर हा विषय आणावासा वाटला कारण कुठेतरी आपल्या मनामध्ये चिंता आहे उद्या समाज म्हणूनची व्यवस्था राहणार आहे किंवा नाही म्हणून आज आपल्याला या टप्प्यावरती हा विचार किंवा विचार मंथन करावं असं वाटतं पण मला असं वाटतं की हा खूप सकारात्मक रिस्पॉन्स आहे आणि ज्या पिढीकडे आपण हा समाज सोपवणार आहोत ती जर इतकी संवेदनशील असेल तर मला असं वाटतं की भविष्याचा आपण फार चि, चिंता करण्याची काही आवश्यकता नाही किंवा आवश्यकता भासत नाही समाज म्हणजे जसं ह्या मुलांनी सांगितलं त्याप्रमाणेच की समाज आपल्या कुटुंबाचा मिळून बनलेलं एक मोठं कुटुंब त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये ह्याची व्याख्या सांगितलेली आहे एक प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीचं कुटुंब आणि ते असं आपल्यापैकी प्रत्येकाचं कुटुंब म्हणजे समाज इतकी त्याची सोपी व्याख्या आहे फक्त हे सगळं करत असताना आपण कुटुंबामध्ये फक्त आपल्या स्तरापर्यंत जगतो आपल्या गरजा आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा एवढ्यापुरतीच फक्त ते मर्यादित न राहता माझ्या बरोबरीने जेव्हा माझ्या माझ्या भोवतीचं जे सर्कल आहे माझ्या भोवतीचं जे वर्तुळ आहे हे जेव्हा मी मोठं मोठं करत जाते आणि त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणीचं कुटुंब माझ्या मित्राचं कुटुंब माझ्या आत्याचं कुटुंब माझ्या मावशीचं कुटुंब असा ज्या अपन... वेळेला आपण त्याचा व्यापक विचार सुरू करतो त्यावेळेला तो समाज म्हणूनचा विचार असतो चांगल्या अतिशय गरजेचं आहे अगदी व्यक्ती केंद्रित पुन्हा आपण त्याच त्या छोट्या सर्कलमध्येच अडून राहतो अडकून पडू शकतो आणि या मुलांनी सांगितलं ते फारच छान म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी सुरुवातच या विषयाची फार छान करून आहे एक मोठा वर्तुल, आपले एक मोठं वर्तुळ वर्तुळ आपल्या वर्तुळाबरोबरच म्हणजे समाज आ, करमरकर सर आता ज्या दोन गोष्टींचा उल्लेख झाला की एक कोणी वृद्ध दाम्पत्य आहे त्यांचं काय होतं आहे याची शेजाऱ्यांनाही काही पडलेली नाही म्हणजे मृत्यू जा झाला तरी आम्हाला पत्ता लागत नाही आमच्या डोळ्यासमोर अपघात होतो अन्याय होतो तरी सुद्धा कुठेतरी आमची संवेदनशीलता हरवतेय का तुम्हाला काय वाटतं याविषयी काय सांगाल मला असं वाटतं की हे परिस्थितीनी उत्पन्न केलेलं एक भयान वास्तव आहे असं म्हणायला हरकत नाही खरं सांगायचं सा म्हणजे अगदी जन्मापासून आपली जी वाढ होते त्या वाढीतून स्वाभाविकपणाने आपल्या अंगभूत संस्कारांच्यामधून कुटुंबामधून आत्मीयता आणि समूहभावना ही वाढीला लागण्याची खूप चांगली व्यवस्था आपल्या परंपरेमध्ये राहत आलेली आहे शेजारचा कोणी आला बरोबरचा तर त्याला आई सांगते की अरे दादा आला आहे त्याच्याशी खेळ ताई आली आहे तिच्याशी खेळ थोडं मोठ्या वयाचं कोणी आलं की अरे काका आले त्याला पाणी दे मावशी आले आहेत त्यांना बसायला सांग त्यांना नमस्कार कर अशा प्रकारचे संस्कार हे सहजगत्या अगदी अबोध समजल्या जाणाऱ्या वयापासून आपल्या घराघरांच्यामध्ये गहरा होत आलेले आहेत परंतु ह हळूहळू होता होता असं होत आलेलं आहे की हा घराचा परीघ मग व्यक्तींच्या संख्येच्या रूपाने असो किंवा घराच्या आकाराच्या रूपाने असो हा इतका अरुंद होत चालला परिस्थितीच्या रेट्यामुळे की तो परीघ विस्तारायचा हा एक कष्टसाध्य उपक्रम होऊन बसलेला आहे आता आणि त्यामुळे माणसाला स्वतःची चिंता करण्या पलीकडचं जग हे उशिराने दिसायला लागलं आणि त्याचबरोबर त्याच्या स्वतःभोवतीच्या विश्वाची चिंता करण्यामध्ये त्याचा इतका वेळ आणि श्रम जायला लागले की त्याला इकडे तिकडे बघायची सवड राहीन अशी झाली याचा परिणाम मुंबईसारख्या ठिकाणी ने आपण नेहमी अनुभव घेतो हो की लोकल जेव्हा चालते गर्दीनी भरलेली असते लोक ऑफिसला जायच्या तयारीने निघालेले असतात मध्येच कुठेतरी लोकल थांबली तर चर्चा होते मग पुढच्या डब्यापासून मागपर्यंत संदेश पसरत जातो की कोणीतरी गाडीच्या खाली पडलंय हे ऐकल्यानंतर गाडीमधून ज्या प्रतिक्रिया उमटतात ना त्या फार विषण्ण करणाऱ्या असतात खरं म्हणजे सालेको एसी गाडी की था क्या आता हे संवेदनशीलता हरवल्याचं लक्षण आहे की नाही नक्की आहे पण ते हरवण्यामागची जी कारणं आहेत ती कारणं त्याचासुद्धा गंभीरपणाने विचार करण्याची गरज उत्पन्न झालेली आहे की इतकं गतिमान इतकं दडपड आणि भरलेलं अशा प्रकारचं जीवन आपलं झालेलं आहे मध्यमवर्गाचं विशेषत की त्याला आपल्या पलीकडे पाहण्याला सवड आज सापडत नाही आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आपल्या आपल्या घरामध्ये आपण बंदिस्त आहोत आपल्या घराच्या पलीकडे काय चाललेलं आहे याच्याबद्दलची चिंता आपल्या मनामध्ये शिल्लक राहिलेली नाही आणि त्यामुळे शेजारी काय कर करतायत याची माहिती घेण्यासारखी आपल्याला वाटत नाही एकूण सामूहिकतेचं वातावरण हे समाजामधनं उणावत चालल्याचा हा एक परिणाम आहे आणि त्याच्याच बरोबरीने ज्या आपण दीपावलीचा उल्लेख केला अशा प्रकारचे सण उत्सव आपल्या समाजामध्ये जे स्थिर झाले आहेत लोकांना आपले असे वाटायला लागलेले ला ला। आहेत ते मुख्यतः त्यातल्या सामूहिक आनंदाच्या अनुभवाच्या बळावरतीच वाटायला लागलेले आहेत आणि आज त्या सणांच्या उत्सवांच्याकडे पाहताना सुद्धा आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो आणि त्यामुळे समाज आणि आपण यांच्यामध्ये एक जैविक नातं आहे हु. त्या समाजाप्रती आपली काही जबाबदारीही आहे त्या समाजाकडून आपल्याला बरंच काही मिळतंही आहे आणि ते परत देणं याची एक बांधिलकीसुद्धा आपल्याला जपली पाहिजे अशा प्रकारची जी भावना स्वाभाविकपणाने उमलत जात असते त्या उमलत जाणाऱ्या व्यवस्थेकडे जरा अधिक लक्ष पुरवण्याची गरज उत्पन्न झालेली आहे अंगभूत माणसाच्या मनामध्ये ते आहेच जे मुलांच्या बोलण्यात जाणीव आहेच पण ते कृतीमध्ये कृतीमध्ये उतरवण्यासाठी आणि ती जाणीव करण्यासाठी म्हणून जे सहज प्रयत्न व्हायला हवेत इथे अनेक ही जे विद्यार्थी उपस्थित आहेत आपल्याकडे प्रेक्षकांमध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा या समाजाचे घटक आहात आणि या समाजाशी तुमचं जे नातं आहे तुम्हाला कधी जाणवलंय का हे नातं Uh, कदाचित सकारात्मक अंगानी असेल नकारात्मक अंगानी असेल आता जे आपण म्हटलं की संवेदनशीलता ही संवेदनशीलता हरवत चालल्याचं एखादं उदाहरण तुमच्याकडे असेल किंवा कदाचित ती अजूनही कशी जागी आहे याचंही उदाहरण असेल काय सांगाल गावात कसं होतं आता कुणाला थोडं थो तरी लागलं सा असेल तरी पाच सहा माणसा गोळा व्हायची आणि गाडे पण होतं तरी ते उचलून त्याला दवाखान्यात न्यायची पण आता शहरात एवढ्या गाड्या आल्यात काय उपयोग झाला त्याचा आता इकडे ॲक्सिडेंट झाला सगळे गोळा झालीत पण बघता येत नसतं पण त्याला कोण उचलून येते का बघ्याची भूमिका स्वीकारण हा एक समाजातला खूप मोठा प्रवाह दिसतो आणि त्याविषयी मुलांच्या मनामध्ये खूप आस्था दिसते की असं नसलं पाहिजे चित्र बदललं पाहिजे हा समाज हे शब्द से हमारे मन में एकत्रित ऐसा एक विचार आ जाता है क्या हम एकत्रित हैं पहले के जमाने में समाज मत समाज मतलब सब एक साथ कोई छोटा सा फेस्टिवल हो किसी को कुछ हुआ सब एक साथ रहते हैं लेकिन आजकल पहले तो फोन मोबाइल फोन्स वो सब नहीं रहते थे तो सब सभी Uh, सबके घर पे जाते थे उनको विश करने के लिए दिवाली हो कौन सा भी फेस्टिवल हो लेकिन आजकल अगर हमारी मम्मी हम लोग को आके मोबाइल फोन दे ये ले तेरे काके का फोन तो बोलते अरे नहीं तो मैंने तो मैसेज भेजा था हैप्पी दिवाली ये हमारे जवाब रहते तो अपन कनेक्ट या जगह मे कितनी डिस्कनेक्ट हो, हो आप एस एम एस आवडतो पण प्रत्यक्ष बोलणं मात्र कमी होत चाललं ही एक खूप गंभीर बाब आहे आणि ज्याचे परिणाम निश्चितपणे नातेसंबंधांवरती होत असतील तुम्हाला काय वाटतं याविषयी काय सांगा मला असं वाटतं की आपण टेक्नोसॅव्ही जरूर असावं म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहेत आपल्याकडे इंटरनेट आहे या सगळ्याच्या माध्यमातून पण मला सांगा की ज्या तुमच्या वयाच्या मुलांना देखील आईचा स्पर्श वडिलांचा स्पर्श या सगळ्याची कुठेतरी असोशी असतेच की नाही आपल्याला हे सगळं हवं असतं की नाही परीक्षेला जाताना ज्या वेळेला नुसतं ऑल द बेस्टचा मेसेज पाठवला तर तुम्हाला आवडेल का नाही आवडणार तुम्हाला असं वाटेल की अरे च मला आज माझा इतका महत्वाचा गणिताचा पेपर आहे मला भीती वाटते आणि आईने मला छान जवळ घेऊन थोडंसं माझं मॉरल बुस्टिंग मला करण्यापेक्षा हिने फक्त ऑफिसमधून मला एक मेसेज सोडला की ऑल द बेस्ट सो आपल्याला हे नाही आवडणार तसंच मला असं वाटतं की कितीही पुढे आपण गेलो कितीही पुढे टेक्नॉलॉजी आपण कितीही अडॉप्ट जरी केली तरी देखील शेवटी प्रत्यक्ष संवादाचं महत्त्व हे कायमच राहणार आहे आणि मानवी संबंध या संवादावरच अवलंबून असणार आहेत नक्कीच कारण आजच्या आत्ता देखील म्हणजे तुमच्या या वयात देखील तुम्हाला ती जाणीव आहे की हे असं होत नाही आणि हे चुकीचं आहे सो मला असं वाटतं की ही पॉझिटिव एक स्टेप आहे तुमच्या दृष्टीने की माझ्याकडनं असं होत नाही आहे ना हा विचार करूनही तुम्ही एक चांगलं पाऊल पुढे टाकू शकताय की मी माझ्या घरातल्यांशी माझ्या आजूबाजूच्यांशी माझ्या नातेवाईकांनी जसं हिने सांगितलं की काकीचा फोन आलाय असं सांगितलं काकूचा फोन आलाय असं तर मी कदाचित असं उत्तर देईन की नाही नाही मी मेसेज केला होता सो so, नेक्स्ट टाईम तुम्ही हे लक्षात ठेवा की काकूचा फोन आलाय तर मला तिच्याशी दोन शब्द बोलले पाहिजेत मग चिंतेचा आमच्यासाठी काही विषयच राहणार नाही सो मला so, असं वाटतं की आपण पत्र पाठवणं मेसेज करणं किंवा काही यापेक्षा देखील दोन संवादाचे शब्द परस्परांशी बोलणं याच्यातून जो बंध निर्माण होतो तो एव्हर असतो नक्कीच आणि मला वाटतं यासाठीच असे अनेक प्रकारचे उपक्रम आपण करत असतो की गरीब वस्तीमध्ये जाऊन जी मुलं आज खूप सुखात आहेत त्यांनी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं की एक वेगळं चित्र असू शकतं इथे उपस्थित मुलांना मला विचारायला आवडेल अशा एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही कधी भा, भाग का आणि काय तुमची प्रतिक्रिया होती काही दिवसांपूर्वीच आम्ही आम्ही रायनच्या मुलांनी रायन फूड बकेट चॅलेंज ह्या ह्या कॅम्पेन मध्ये आम्ही सहभाग घेतलेला आम्ही प्रत्येकाने आम्ही धान्य गोळा केलं आम्ही काही खाद्यपदार्थ दिली आणि ऑर्फन मुलांना आम्ही ती वाटली त्यांच्या मुखातली आम्ही हास्य बघून आम्हाला खूप आनंद झाला तुला असं वाटतं का की या अनुभवानंतर तुझ्या आयुष्यात काही बदल झाला तुझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेत काही बदल झाला हां सेन्सिटिव्हिटी सेन्स uh, माझी सेन्सिटिव्हिटी अजून डेव्हलप झाली मला खूप बरं वाटलं जेव्हा ते आम्हाला uh, जे थँक्यू बोलत होते ते uh, एकदम इनोसेंट भाव होता त्यांचा आणि कुणाला असं काही एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल हाँ मैं भी गई थी उधर रायन बकेट जो हमारा था उधर आपने बोला क्या प्रभाव हुआ उधर जाके और पहले तो उनको देख के पहले हम लोग को समझा कि हाँ पुअर्टी बहुत है हमारे देश में पहले तो मैं सोचती बड़ी हो के हाँ कोई दूसरे कंट्री में सेटल हो जाएगी अच्छे से पढ़ाई करके फिर पता चला दूसरा ही कंट्री क्यों हमारा भारत क्यों अच्छा नहीं है बस थोड़ा ऐसा पुअर्टी है उसको हटा के मैं अपने भारत में गर्व से जी सकती हा मला वाटतं पुन्हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण सध्याच्या काळामध्ये करिअर असं म्हटलं की ते करिअर चूज करत असताना त्याची निवड करत असताना मी फक्त माझा विचार करते माझ्या आई वडिलांच्या अपेक्षांचा विचार करते आणि माझी अपेक्षा ती म्हणते त्याप्रमाणे की मला जास्तीत जास्त सुखात राहायचं असतं मग इथल्या अडचणी नको असतील तर भारत सोडायला सुद्धा माझी तयारी असते अशी खूप मोठे मोठा वर्ग आपल्याला समाजात बघायला मिळतोय याविषयी सर काय सांगाल तुम्ही चेन्नई जवळचा सनस बाबू नावाचा एक मुलगा अतिशय गरीब वस्तीमध्ये राहणारा आई लोकांच्या घरची धुण्या भांड्याची कामं करून त्यांनी तिने त्याला शिकवलं परंतु हा मुलगा पहिल्या ययत्तेपासून मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या आय आय टीच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक परीक्षेत पहिला येत गेला एम बी ए केलं त्यांनी आणि एम बी एच्या शेवटच्या वर्षाला परीक्षेपूर्वी कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात करियरचा विषय निघाला म्हणून मुद्दाम सांगण्यासारखा आहे त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला एका अमेरिकन कंपनीमध्ये पावणे दोन कोटी डॉलर्स एवढ्या पगाराच्या नोकरीची ऑफर आली त्याचं सिलेक्शन झालं फक्त परीक्षा व्हायची रिझल्ट लागायचा की त्यांनी जायचं दरम्यानच्या काळामध्ये हा गावी गेला परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागण्याच्या पूर्वी आपल्या आईला भेटला गावातल्या देवळात गेला देवळातनं बाहेर पडल्यानंतर त्याच्यासमोर एक म्हातारी बाई हातामध्ये टोपलीत छोटं तान्हं मूल तिच्या होतं आणि ते घेऊन ती भीक मागायला त्याच्यासमोर आली त्याने आपल्या खिशातली सुटी नाणी तिच्या टोपलीत टाकली पण तेव्हा त्याच्या मनामध्ये विषय विचार उत्पन्न झाला म्हणजे संवेदनशीलता जागी असली आपली तर काय होतं आणि त्याच्या मनात असं आलं की माझ्या आईच्या कष्टामुळे मी शिकलो आणि मोठा झालो आणि मला आज अमेरिकन कंपनी बोलावते आहे पावणे दोन कोटी डॉलरची नोकरी देऊन पण माझ्या देशातली आई अजूनही भीक मागते आहे त्यामुळे मी जे शिकलो आहे त्या शिकण्याचा उपयोग जर माझ्या आईला भीक मागण्यापासून वाचवण्यासाठी मला करता येणार नसेल तर माझ्या शिक्षणाचा उपयोग काय आहे त्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला की मी जाणार नाही अमेरिकेमध्ये मी इथेच राहून काहीतरी करीन जेणेकरून माझ्याबरोबरच्या बांधवांच्या ज्या आया आहेत त्यांना दारिद्र्यातून मी बाहेर काढीन आणि मग त्यांनी इडल्या बनवण्याचा उद्योग सुरू केला गावातल्या बायकांना त्यांनी एकत्र केलं त्यांना इडलीचं पीठ दिलं तुम्ही बनवून द्या त्याची मजुरी मी तुम्हाला देईन तुमच्याकडनं इडल्या विकत घेईन आणि एम बी एच्यामध्ये मी मार्केटिंग शिकलो मी इडल्या विकेन या बाबूचा आज चेन्नई परिसरामध्ये साडेसहा सात कोटी रुपयाच्या टर्नओव्हरचा इडलीचा व्यवसाय आहे त्याला इडली किंग असं म्हटलं जातं आणि जवळजवळ दोन हजार महिला त्याच्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचं भरपूर पोषण होऊ शकेल इतकी कमाई करतायत म्हणजे एवढा त्यांनी आपल्या आपली संवेदनशीलता जागृत असेल तर आपण कितीही करिअरमध्ये पुढे गेलो असू तरी सुद्धा आपल्या समाजाप्रती आपलं काय देणं आहे जाणीव आपल्या मनामध्ये शिल्लक राहील आणि मला असं सगळ्यांच्या मुलांना बघून असं वाटतंय की त्यांच्या मनामध्ये मग ते त्यांच्या ऑर्फनेजमध्ये मदत देण्याच्या उपक्रमाच्या निमित्ताने असेल किंवा एकूण अवतीभवती पाहतात जरा उड्या डोळ्यांनी त्यामुळे असेल अशा प्रकारची संवेदना जर यांच्या मनामध्ये जागृत झाली तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये भरपूर प्रगती करावी त्याच्याबद्दल सगळ्या प्रकारचे प्रयत्न करावेत परंतु त्या करिअरचा प्रत्यक्ष आपल्या जीवन उभं करत असताना जो वापर आपण करू तो वापर करताना ही दृष्टी त्यांनी बाळगली आणि ती ते बाळगतील अशा प्रकारे त्यांचा विश्वासही ते आज आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करत आहेत त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन मला करावं आपला नवीन भारत घडवण्याची ताकद आपल्याच हातामध्ये आहे आणि त्यासाठी हवी आहे ती थोडीशी संवेदनशीलता आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती याच नोटवरती आता घेऊया एक छोटीशी विश्रांती समाज म्हंटला की अनेक प्रकारच्या व्यक्ती आल्या आणि जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती सुद्धा यातूनही काही घडत असतात अशीच एक मनोरंजक गोष्ट पाहूया ध्वनीतून गोष्ट तशी जुनीच आहे एक शेतकरी आपल्या मुलाला घेऊन गाढव विकायला दूरच्या गावातल्या जत्रेत चालला होता वाटेत त्यांना एक जोडपं भेटलं ते शेतकऱ्याला म्हणाले जर तुमच्याजवळ गाढव आहे तर तुम्ही असे पायी वणवण करत का निघालाय किमान त्या लहान मुलाला तरी गाढवावर बसवायचं त्यांचं बोलणं ऐकताच मुलानेही वडिलांकडे गाढवावर बसायचा हट्ट केला शेतकऱ्यांनी मुलाला गाढवावर बसवलं शेतकरी त्याचा गाढवावर बसलेला मुलगा काही अंतरावर गेले तोच एका झाडाखाली बसलेल्या एका म्हातारीने त्यांना थांबवलं वडील पायी चालत असताना आरामात गाढवावर बसलेल्या त्या मुलाला ती दूषणं देऊ लागली म्हातारीच्या बोलण्याचा परिणाम झाला मुलगा खाली उतरला आणि त्याने आपल्या वडिलांना गाढवावर बसायला सांगितलं गाढवावर बसलेला शेतकरी त्याचा मुलगा पुन्हा मार्गस्थ झाले काही वेळाने वाटेत शेतकऱ्याला त्याचा जुना मित्र भेटला त्याने शेतकऱ्याला मुलालाही गाढवावर का बसवत नाही असा प्रश्न केला कसलाही विलंब न लावता शेतकऱ्याने ला लगेच मुलालाही गाढवावर बसवून घेतलं गाढवावर बसलेला शेतकरी आणि त्याचा मुलगा एका नदीवरच्या पुलाजवळ पोचले तोच काही आवाज त्यांच्या कानावर येऊ लागले दुबळ्या गाढवावर बसलेले बापले किती क्रूर आहेत असं लोक कुजबुजत होते त्यातच एकाने शेतकऱ्याला त्याच्या प्रवासाबद्दल विचारलं आपण गाढव विकायला जात आहोत असं शेतकरी उत्तरला त्यावर इतकं थकलेलं गाढव कोण विकत घेईल असा प्रश्न इस्माने शेतकऱ्याला केला त्याच्या प्रश्नाने विचारात पडलेला शेतकरी मुलासह गाढवावरून खाली उतरला आता त्या दोघांनी सरळ गाढवालाच खांद्यावर उचलून घेतलं मात्र जसं त्यांनी गाढवाला उचललं तसे इतका वेळ कुजबुजणारे लोक मोठमोठ्याने हसू लागले त्यांची थट्टा करू लागला लोकांच्या आवाजाने सैरभैर झालेलं गाढव पुलावरून सरळ जाऊन पडलं ते नदीतच शेतकरी आणि त्याचा मुलगा हताशपणे हे पाहत राहिले जितकी तोंड तितके सल्ले म्हणून ऐकावे जनाचे पण करावे मनाचे लहानपणी ही गोष्ट कदाचित तुम्ही ऐकली असेल पण इतक्या सुंदर रूपामध्ये ही आपल्यासमोर ध्वनीचित्रफितीतून जी आली ती विद्यार्थी मित्रांनीच साकार केलेली ध्वनीचित्रफित आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया मला आधी तुम्हालाच विचारायचं आहे कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट स्टोरी अच्छी थी और मुझे इससे ये सीख मिलती है कि मुझे आ, अपने खुद से भी कुछ सोचकर करना चाहिए स्टोरी तो अच्छी थी पर हमें रियल लाइफ में भी ये हो सब होता है हम लोग जो खुद कर रहे है वो अगर गलत है तो दूसरे के सुनना चाहिए जैसे उन्होंने कहा प्रैक्टिकली सोच के हम जो कर रहे हैं उस पर चलते रहना चाहिए दूसरे जो कह रहे हैं उस पर भी गौर देना चाहिए पर डिसीजन लेना अपने आप, आप से हाँ। लेना चाहिए आता अतः खूब अवगढ़ है ऐसा मतलब ने खात वर आला है हाँ क्या करना चाहिए लोगों की बात नहीं सुननी चाहिए नहीं सुन, मतलब सुननी चाहिए बट एक हक तक की वो हमको कोई अच्छा सलाह तो ठीक है कोई ही बोल रहा है ये क्या क्या कर रहे हो, हो सुनना चाहिए बर आता माझा एक प्रश्न आहे समजा असा विचार करूया की तुम्ही त्या पिता पुत्रांच्या जागी जर असाल हां आणि तुमचं नुकसान झालं तुम्ही लोकांचं ऐकलत आणि मग तुमची रिएक्शन काय असेल त्यावरती मला वाटतं आपण कोणाची गोष्ट ऐकतो आपण विचार केला पाहिजे की की आपण ते करणार त्याचा परिणाम चांगला असेल का वाईट असेल नंतर ते करून त्याच्यावरती नंतर बोललं की त्याच्यामुळे झालं त्यांच्यामुळं झालं नंतर त्याचा काही फायदा नाही म्हणजे जरी दुसऱ्यांचं ऐकून निर्णय घेतला तरी निर्णयाची जबाबदारी आपली असते दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही बरं माझ्या मते जर आपला निर्णय बरोबर असेल तर आपण दुसऱ्यांच्या ऐकण्यावर लक्ष न देता आपला आप, मनाचा ऐकायला पाहिजे आणि चुकीचं असेल तर त्यांनी जे बोललं आहे त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे बरं म्हणजे सगळ्यांच्याच बोलण्याचा सूर असा आहे की तारतम्य पाहिजे लोकांचं ऐकूच नाही असं पण नाही पण ऐकत असताना शेवटी निर्णय आपला आहे जबाबदारी आपली आहे त्याचे परिणाम आपल्याला भोगायचे हे लक्षात ठेवायला हवं तुला काय आहे अपने जीवन में खूब सारे चूक होता है चुका मनु एक नवीन गोष्ट चांगली गोषने शिक, शिकने, शिकने तेज एक चांगल महत्व चांगल महत्व आता बुला कहीं संगा सर जैसे इन्होंने बताया कि सब लोग ने उन दोनों बाप बेटों ने सबकी बात सुनी और उनका परिणाम बहुत ही गलत हुआ ऐसा हमारी रियल लाइफ में भी हो सकता है कुछ हमारे दोस्त कहेंगे तुम साइंस लो दसवीं के बाद आर्ट्स लो कॉमर्स लो हम ऐसे सुन सुनकर हमारी पढ़ाई पे कॉन्सेंट्रेट नहीं कर पाएंगे और कुछ गलत ले बैठेंगे जिससे हमारी लाइफ पर भी प्रभाव पड़ सकता है तो इसके लिए हमें बहुत सोच समझ कर फैसले लेने चाहिए सूर जो है खूब हाथ वा अपन प्रत्येक वे दुसर से अपने मग दुसऱ्यांचा जा ऐकण्याचं कारण अनेकदा स्वतःवर विश्वास नाही त्या दोघांनी का ऐकलं कारण त्यांचा त्यांच्यावरती विश्वास नव्हता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अगर मी वो दोन बाप बेटे की जगह पर होता तो मी पहिले आपली बात सुनता अपने मन की बात सुनता अगर मेरी मन की बात गलत होती तो मैं उनकी बात के ऊपर थोडा मतलब सोच विचार करता और ऐसे हमारी रियल लाइफ में होता है जैसे हमारे पेरेंट्स कहते हैं की तुम ये बनो तुम डॉक्टर बनो मम्मी कहती तुम इंजीनियर बनो टीचर कहती है तुम ये बन जाओ फ्रेंड्स कहते हैं वो बन जाओ पर हमें कैपेबिलिटी के ऊपर जो मतलब हमें बनना अच्छा लगता है वो बनना चाहिए ना कि अगर हम गलत हैं तो हमें किसी बड़े का विचार मतलब सोच विचार करनी चाहिए करनी चाहिए हाँ मैं एक प्रोवर्व बोलना चाहता हूँ थिंक बिफोर यू एक्ट जो दूसरे का है, उसके उसके विश्वास मत करो पहले सोचो अपना बात सोचो उसके बाद सोचो कि हमें क्या करना है जैसे मेरे मित्र ने कहा कि यही सही बात है जब भी हम कोई बात सुनते हैं पहले उसपे उस पर उस विचार करो कि वो सही है गलत है फिर जो बोलना है वो बोलो उसके वजह से आपका नुकसान भी हो सकता है और अगर आप ठीक से आप गलत हो और दूसरे सही है तो हमारा प्रॉफिट भी हो सकता है माधविता गोषी खूब प्रतिक्रिया वे प्रकार टिपिकल वर्ग बघा जसं ह्याने मगाशी कोणीतरी म्हटलं की ॲक्सिडेंट झाला आहे जखमी माणूस पडलेला आहे बघणारे पुष्कळ असतात मदत करणारं कोणी नसतं हे जी बघण्याची प्रवृत्ती असते माणसाच्यामध्ये त्या बघण्याच्या प्रवृत्तीला आणखीन एक पदर असतो जो या आणि जो प्रश्न उत्पन्न केला त्याच्यात आहे की त्यांना टीका करायला खूप आवडतं गाढव असो वा घोडा असो प्रश्न विचारणार असते दुसऱ्याने जे केलेलं आहे ते चुकलेलं आहे असा दृष्टिकोन ठेवून त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं सोपं असतं कारण त्याच्या जबाबदारी काही घ्यायची नसते बरोबर म्हणून सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं टाळलं पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे लोक असतात हाही समाजच आहे तोही आपलाच आहे बरोबर त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना विवेकाची दृष्टी आपली जागरूक ठेवली पाहिजे अशा लोकांच्या बद्दल आणि अशा लोकांच्या पासून आपल्या निर्णय शक्तीचा बचाव आपल्याला करता आला पाहिजे जसं आपण पाऊस पडत असला खूप तर पावसाला शिव्या नाही देत पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री घेतो पाऊस गरजेचा आहे तसा समाज गरजेचा आहे त्यातली प्रत्येक व्यक्ती गरजेची आहे आवश्यक आहे पण त्यातल्या काही व्यक्तींची काही प्रमाणामध्ये आपल्याला जर काही त्रास होत असेल तर त्यांच्यापासून आपला बचाव आपल्या विवेक शक्तीच्या आधारावरती आपण करता आला पाहिजे आपल्याला आणि आपण याची काळजी घेतली पाहिजे की आपण असे इतरांना त्रासदायक ठरणार नाही त्यामुळे आपली सामाजिक दृष्टी जागृत ठेवायची असेल तर त्याचा हाही एक महत्वाचा पैलू आहे की माझ्यामुळे किमान इतरांना कोणाला त्रास होणार नाही असं माझं वागणं बोलणं असलं पाहिजे आणि ज्यांच्यापासून मला त्रास होतोय त्यांचा माझ्या वर्तणुकीवरती विपरीत परिणाम होणार नाही अशा दृष्टीने माझी विवेक शक्ती मी जागृत ठेवली पाहिजे नक्की याचही भान आपल्याला असायला पाहिजे आपण असं वाटतंय की ही गोष्ट कायमच लक्षात ठेवा आणि त्या गोष्टीतला मुलगा आणि वडील यांच्या जागेवर स्वतःला कायम ठेवून बघा की आपण समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रकारची लोकं आपल्याला भेटत असतात अनेक प्रवाद असतात अनेक मतप्रवाह असतात आणि प्रत्येकजण हा त्यांच्या त्यांच्या मतप्रवाह मतप्रवाह त्यांना योग्य वाटत असतो बरोबर आपल्याला अशी आमिष याच्या पुढच्या काळामध्ये कायमच असणार आहेत आपण प्रवास करत असताना तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात ही विद्यार्थी दशा तुमची आणखीन काही काळ सुरू असणार आहे त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये देखील हे मतप्रवाह किंवा हे प्रवाद असेच सुरू राहणार आहेत त्या त्या टप्प्यावरती ज्या ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीचं एखादं ज्या वेळेला तुमचं मत परिवर्तन व्हावं अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती प्रेशर येईल त्यावेळेला जसं आता अरुणजी म्हणाले त्याप्रमाणे की आपली विवेक बुद्धी किंवा आपला विवेक जागृत असला पाहिजे जा। म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की अरे मी ह्या माणसाला आता मी घोड्यावर किंवा मी गाढवावर बसल्यासारखा वाटतोय का <laughs> पण मला माहिती आहे की मी मला या गाढवावर बसूनच मला प्रवास करायचा आहे पण हे सगळं करत असताना ही जी विवेकी वृत्ती आहे किंवा हा जो विवेक आहे हा माझ्यामध्ये नेमका कुठून आणि कसा आणायचा आहे हा मला बाहेरून कोणीतरी सांगणार नाहीये तर याकरता म्हणून मला काय केलं पाहिजे याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे की समाजामध्ये वावरताना मला कुठल्याही भूल थापांना मला कुठल्याही प्रवाहाबरोबर स्वतःला न नेता पण स्वतःला जो योग्य वाटतो त्या प्रवाहाबरोबर जायचं आहे मग हे योग्य आणि अयोग्य हे कसं ठरवायचं हे माझ्या विचारांमध्ये आलं पाहिजे बरोबर हे येण्याकरता म्हणून मी काय करतो याचा विचार करा की मला समाजामध्ये अशा पद्धतीने स्वतःच्या मतावरती ठाम राहून काही करण्याकरता म्हणून मी चांगला वाचतोय येईल याचा तुम्ही आतापासून विचार करायला पाहिजे म्हणजे मला कौतुक वाटलं की त्यांनी आता बोलता बोलता एक दोन कोट सांगितले की महात्मा गांधींनी असं म्हटलंय किंवा कोणी असं म्हटलेलं आहे ते हे अगदी योग्य आहे हे तुमच्या लक्षात आहे हे तुम्ही आता कोटही करताय पण हे सगळं कुठेतरी माझ्या आचरणामध्ये येत आहे का माझ्या विचारांमध्ये हे कुठेतरी पाझरतं आहे का हे सगळं जर का केलं तर मला असं वाटतं की निर्णयापर्यंत पोचण्याची जी आपली क्षमता आहे जी आपल्या विचारांची क्षमता आहे ती वाढवण्याकरता म्हणून त्याचा तुम्हाला निश्चितपणे उपयोग होईल त्यामुळे ह्या गोष्टीतल्या मुलासारखंच मला कोणी आमिष दाखवत असताना किंवा मला कोणीतरी बोलत असताना माझा विचार हा कुठल्या निर्णया म्हणजे कुठल्या विचारांच्या बेस आहे त्याला हे, हे जास्त महत्वाच महत्वाचं आहे मला यामध्ये आणखीन एक मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो की समजा ते दोघं फक्त गाढव घेऊन चालले होते पण मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करत असते आणि अशा वेळेस समाज अनेकदा तुम्हाला टीका करतो किंवा असं सांगतो आणि अशा वेळेस काय करावं हे आपल्याला कळत नाही तर असं काही आपण याविषयी सांगू शकाल का की जेव्हा आपण एक विचारपूर्वक निर्णय घेतलेला असतो जो तुम्ही म्हणताय की त्याला विचारांचा बेस आहे पण ती कृती आजपर्यंत कदाचित कोणी केलेली नसते किंवा सर्वसामान्य करता तशी नसते अशा वेळेस जो विरोध होतो त्याला कसा सामोरं जायचं मला असं वाटतं की असा विरोध तर म्हणजे मला जे वाटतं ते समाजातल्या एका मोठ्या गटाला वाटेलच असं नसतं म्हणजे अगदी उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर पंधरा वर्षांपूर्वी मी नगरसेविका झाले मी एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले माझ्या घरामध्ये कुठलंही असं राजकीय किंवा सामाजिक वातावरण नव्हतं पण तरी देखील त्यावेळेला माझ्या घरातल्यांना किंवा माझ्या यजमानांना असं वाटलं की मी या क्षेत्रामध्ये जाऊन चांगलं काम करू शकेन म्हणून मी त्या ते क्षेत्र निवडलं तर त्यावेळेला माझ्या घरातून किंवा माझ्या आजूबाजूच्या परिसरातून देखील मला अनेक प्रश्न विचारले गेले की तू काय करणार इथे जाऊन कारण आपल्याकडे जी एक स्वाभाविकपणे पाहिलं जातं की घरामध्ये कोणी जर का ह्या राजकीय क्षेत्रातलं असेल किंवा सामाजिक क्षेत्रातलं असेल तर मग मी त्या क्षेत्रामध्ये जाणं योग्य किंवा मग माझं ते, ते समर्थनीय असतं किंवा स्वाभाविक असतं परंतु हा त्यावेळेला निर्णय ज्या वेळेला मी घेतला त्यावेळेला मला अनेक जणांनी असा प्रश्न विचारला पण मला असं वाटतं की त्यावेळेला माझ्याकडे शिक्षण ही माझी एक सगळ्यात मोठी पूंजी होती मी त्यावेळेला देखील म्हणजे मी व्यवसायाने वकील आहे माझी डिग्री त्यावेळेला होती मी स्वतः त्यावेळेला वकिली करत होते मला असं वाटलं की मला जर का एक सामाजिक व्यासपीठ एक राजकीय व्यासपीठ मिळालं आणि जर बरोबरीने जर का मला शिक्षणाची जोड असेल तर मी अधिक चांगल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवू शकेन किंवा लोकांच्या समस्यांपर्यंत मी पोचू शकेन हा विश्वास मला होता त्यामुळे मला असं वाटतं की हा स्वतःवरचा जो काही विश्वास आहे हा तुम्ही जर का ठाम ठेवलात आणि त्या दृष्टीने जर का आपली मार्ग क्रमणा केली तर असे अनेक जण आपल्याला आपल्या निर्णयापासून परावृत्त करणारे किंवा आपला निर्णय डळमळीत करणारे भेटणारच आहेत याची कुठेतरी आपण मानसिक तयारी देखील नक्कीच समाजापेक्षा जेव्हा वेगळं काहीतरी करत असतात तुम्हाला अशा पद्धतीचे अडथळे येतच असतात पण हा ठाम विश्वास स्वतःशी ठेवायचा की मी जे करतोय आणि स्वतःशी काय म्हणता येईल त्याला की आपल्या स्वतःच्या भावनांशी आपल्याला प्रामाणिक राहता आलं पाहिजे की येस बरोबर आय नो की मी जे करते ते योग्य असणार आहे आणि मी त्या योग्य कारणासाठी करत आहे योग्य करणार आहे आणि म्हणजे आपला निर्णय घेणं आणि त्या निर्णयावर ठाम राहणं या दोन्ही गोष्टी आपल्याला या गोष्टीतून नक्कीच शिकता येऊ शकतात आणि आपल्या समोर उदाहरण आहे की अशा पद्धतीचा विरोध किंवा लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आहे म्हणजे कुछ तो लोक कहेंगे असं आपल्याकडे म्हटलं जातं की लोक काही ना काहीतरी बोलणारच यात आणखीन एक मला महत्वाचा मुद्दा वाटतो की मी कुणाचा तरी ऐकून निर्णय घेतला आणि तो चुकला तर मी त्या समाजावर रागवायचं का किंवा आज तुम्हाला ती मंडळी भेटत असतील तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर की जे तुम्हाला विरोध करत होते तर त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे आणि कसा असावा आपण मुलांकडून जाणून घेऊया मुझे ऐसा लगता है कि दूसरों के कहने पर जब हम लोग जब उनकी बातें गलत होती तो हमें उनके उन्हें बताना चाहिए कि नहीं आपने गलत बताया है हमें उन्हें एक बार जताकर दिखाना चाहिए कि ये ऐसा नहीं ऐसा है ये ऐसा नहीं वैसा करना चाहिए बरा हाँ आपण दुसऱ्यांचा ऐकतो पण आपण हे नाही विचार करत की आपण ते जे बोलले त्याच्यावर आपण विचार नाही केला आणि मग ते चुकले की आपण त्यांना नाव ठेवतो पण आपण आधी हा विचार केला पाहिजे की आपण त्याच्यावर विचार का नाही केला विचार करून ते काम का नाही केलं बरं ही स्टोरी हैं की लोग का लाइफ एक सडक की कंपेयर किया जाएगा उस सडक पर हम अकेले चल, चल निकलेंगे हम लोग को बहुत सही गलत का फैसला करना होगा पर ये हमारा काम है कि हमें सोच समझ कर उस राह पे कैसे चले बड़ा जैसे आप जैसे आपने बोला कि अगर किसी का डिसीजन आपने लिया और वो गलत हुआ तो आप मतलब गुस्सा होंगे का क्या होंगे मतलब कि हमें कुछ कुछ लोग होते हैं कि गाली वगैरह देते हैं गुस्सा एकदम गुस्सा करने लग जाते हैं या फिर उनके गलत नाम रख देते हैं अगले बार से उनकी बात नहीं सुनते ऐसा नहीं हो सकता कि उन्होंने लोगों ने जान बुझके किया होगा पर उनसे भी गलती हो सकती है क्योंकि हम इंसान है इंसानों से गलती होती है अब सर ने कैसे बोला कि किसका एक्सीडेंट हो गया तो कोई बचाता नहीं है पर इसके पीछे भी एक कारण है कि लोग समझते हैं कि अगर मैं उसको बचाने गया तो पुलिस लोग ऐसा पुलिस केस में पड़ जाएंगे हम लोग ये नहीं सोचते कि हम लोग को फेम मिलेगा हम लोग ने उसको बचाया और मी बी नाही करा की पोलिस पोलिस किंवा ये कंप्लेंट आहे मगर ये गलत इन्फॉर्मेशन है, है। बरोबर म्हणजे अनेकदा आपण बघ्याची भूमिका जी घेतो त्याच्यावरती काय प्रभाव आहे याचा तर वर वर तो विचार करण्याचा प्रयत्न करतोय हा मराठीत एक मन आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे तर जर माझ्याबरोबर असं झालं असतं तर मी का म्हणून त्या व्यक्तीवर माझ त्या व्यक्तीवर मी का म्हणून ओरडायचं किंवा मग काय बोलायचं Hmm. कारण मला माझं स्वतःच मनोगत आहे आणि माझ्याकडे तेवढी शक्ती आहे की मी डिसिजन घेऊ शकते माझा त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आपण त्यांना ओढायला पाहिजे किंवा त्यांचं रागवलं पाहिजे जैसा कि हमने देखा है उसने दुसरे के सुन के अपना गधा गवा दिया तो एक और कहानी मुझे याद आती है एक बहुत ही पुराना गाव था पे लोग जाना नहीं चाहते थे चहा के दो व्यक्ति थे जो पढाई में बहुत स्कॉलर थे एक दिन हुआ यू एक लड़का जो पहला था उसे 90 प्रतिशत तक आते थे तो उसे बनना था राइटर लेकिन एक गांव के बुजुर्ग लेडी ने उसे कहा कि तू फोटोग्राफी कर उसे मुंबई भेजा गया लेकिन वो कामयाब नहीं हो पाया एक दूसरा लड़का था जिसे फ़ोटोग्राफी पसंद था लेकिन दिखना पढ़ना नहीं तो उसे पूछा गया तू क्या करना चाहता है बोलता मतलब मुझे फ़ोटोग्राफी करना है वो बुज़ुर्ग महिला ने कहा अरे अगर तू फोटोग्राफी करेगा तो मेरे उस रिश्तेदार को देख उसे नब्बे आया फिर भी फ़ोटोग्राफी नहीं कर पाया उसने उस बुजुर्ग महिला की सुनके अपना लिखना पढ़ना स्टार्ट किया लेकिन उसमें कुछ नहीं कर पाया नहीं। आज वही आदमी घर पे बैठा है कुछ नहीं कर पाता एक गलत डिसीजन दूसरे का सुनके उसने अपनी पूरी जिंदगी खराब कर दी इसीलिए है ना दूसरी वतीने सुननी चाहिए खुद की करनी चाहिए अपने मन की सुननी चाहिए और मला या सगळ्यामध्ये खूप गम्मत वाटते जेम डिसीजन घेऊया असं म्हटलं जातं तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये उदाहरण म्हणून करियर येते आणि आपल्याला नेमक काय करायचंय हा त्यांचा शोध चालू असलेला मला दिसतोय हा उच्च न्यायालयात एकच माणूस नसतो जो की राय देणारा नसतो तर अनेक असतात कारण की एक आपल्याला आपण योग वाटतो पण जर सगळे असली तर कधी आपण चुकत नाही आपण सगळ्यांचा घेत घेतो पण एक माणूस असतो जो की सगळ्यांचा मनोगे घेऊन ज्याला ज्याला त्याला जे योग्य वाटतं तेच करतो तसंच आपलं आपल्या रिअल लाईफमध्ये आहे आपण एका माणसाचा निर्णय कदाचित चुकीचा असू शकतो पण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर त्यातलं योग्य बरोबर ठरवणारा पुन्हा एक माणूस आपण समाजाचा ऐकायला पाहिजे पण त्यांच्याकडून घेतलेलं आपल्याला जे आपल्याला आपल्या मनाला जे सही वाटतं ते बड़ा हमें हाँ। अपना भी चॉइस लेना चाहिए और दूसरे का भी चॉइस लेना चाहिए हमें कंपेयर करना चाहिए कि कौन कौन सही है और कौन गलत हमें जो सही लगता है हमें उस रास्ते पर चलना चाहिए जैसे कि मेरे दोस्त ने बताया कि पुलिस के चक्कर में नहीं पड़ना चाहते ऐसे लोग सोचते हैं लेकिन पुलिस भी तो अपना काम ही कर रही है अगर पुलिस ही ऐसा करे ऐसा काम नहीं करेगी तो फिर हमारी रक्षा कौन करेगा पुनः है कि निर्णय सोप्पा की अवघड याचा विचार न करता तो योग्य वाटतोय की नाही कदाचित आपल्याला योग्य वाटलेल्या निर्णयामध्ये अडचणी असतील पण मग त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि आपल्याला समाज तेच सांगत असतो की हा अडचणीचा रस्ता इथून कशाला जातो त्यापेक्षा शॉर्टकट घे सोप्पा रस्ता घे पण आपण शॉर्टकट घ्यायचा की आपल्याला योग्य वाटतो तो रस्ता निवडायचा हे आपल्या हातात आहे ही सगळी चर्चा आपण करत असताना मी मगाशी म्हटलं तसं पुन्हा पुन्हा मुलांच्या मनामध्ये करिअर आणि माझा योग्य मार्ग कुठला याचा विचार पुन्हा पुन्हा येतो आहे आणि त्याविषयीचे विविध मतप्रवाह ते घरातही ऐकत असतील बाहेरही ऐकत असतील या संदर्भात मला एक विचाराव असं वाटतं की अनेकदा असं होतं की आपण या आपल्या समाजाला इथे होणाऱ्या चर्चेला खूपदा कंटाळतो आणि इथल्या असणाऱ्या अडचणींना कंटाळतो आणि मग मगाशी जसा उल्लेख झाला आपण विचार करतो की हा देश किंवा हा समाज मी सोडतो आणि मला दुसरीकडे कुठेतरी जाऊन सेटल व्हायचं आहे हा एक मोठा प्रवाह आज समाजात आपल्याला दिसतो तर मग कसं आपण याविषयी काय सांगा मला असं वाटतं की हा ट्रेंड जो आहे हा साधारणपणाने वीस ते वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून ज्याला ब्रेन ड्रेनच्या नावाने फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा केली गेली आणि जसजशी आपल्या इकडची मुलं शिक्षणाच्या निमित्ताने नोकऱ्यांच्या निमित्ताने बाहेर जाऊ लागली बाहेरच्या समाजामध्ये बाहेरच्या देशांच्या मध्ये तिथली व्यवस्था तिथली सभ्यता तिथली स्वच्छता तिथलं आरोग्य तिथल्या एकूण सगळ्या सिस्टीम्स याचं दर्शन घ्यायला लागली त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या देशामध्ये हे काहीच नाही आहे आपल्या देशातल्या लोकांना अशा प्रकारची शिस्त नाही आहे सिग्नलला आपण थांबत नाही सिग्नल तोडण्याची प्रवृत्ती जास्त असते स्वच्छता नसते रस्त्यामध्ये कचरा टाकतो आपण थुंकतो रस्त्यात आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये जे जे काही आहे ते सगळं नकोसं आहे आणि इथे खूप चांगलं आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती अशी भावना बळावत चालली आणि हे खरं आहे की आपल्या देशाच्या सभ्यतेच्या एकूण वाटचालीमध्ये आपण थोडे स्लो आहोत परंतु आता थोडा जर आपण परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांचा जर कानोसा घेतला परदेशातून येणाऱ्या हा सूर कमी झालेला नाही आहे की आपल्या देशातल्या स्वच्छतेच्या आणि बाकीच्या व्यवस्था ह्या खूपच तकलादू आहेत परंतु त्याचबरोबर हे टाकून तिथेच जावं तिथेच राहावं असंही त्यांना आता उत्तरोत्तर कमी वाटायला लागलेलं आहे आणि परत आलेल्यांना असं वाटतं की हे जे इथे जे नाहीये ते तिथे आहे हे नक्की कदाचित ते तिथे असताना आपल्याला वाटतं ते खूप चांगलं आहे हेही बरोबर आहे परंतु त्याचबरोबर इथे असंही काही आहे की जे तिथे आपल्याला मिळत नाही आणि ते जे आहे ते आपल्या पूर्वीच्या अनेक पिढ्यांचं जीवन समृद्ध करत आलेलं आहे त्यामुळे त्याचं मूल्य मोठं आहे तर त्याची जपणूक आपण केली पाहिजे जे नाहीये ते एस्टॅब्लिश करू आणि त्याच्यासह जे आहे त्याची जपणूक घेऊन पुढे जाऊ आणि आपला समाज समृद्ध बनवू नक्की याचंही एक आकलन आता लोकांच्या मुलांच्या मनामध्ये उत्पन्न व्हायला लागलं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जे आपल्याकडे आहे त्याची आपण जपणूक करूया आणि जे नाही ते नव्याने निर्माण कसं करता येईल याचा विचार आपण करूया पण त्याआधी एक ध्वनी चित्रफित पाहूया आणि याच्यातून एक वेगळा विचार आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते पाहूया मला पुन्हा परीक्षेत कमी मार्क्स मिळाले माझ्यासोबत खेळायला मी एकटाच खेळतो माझी मुलं माझ्याकडे लक्षच देत नाही ऑफिस मध्ये सा मूड आज चांगला नाहीये तो माझं कधी ऐकतच नाही पण ह्या कथा इथेच संपल्या नाहीत कारण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकत जगण्यातला आनंद अजून संपला नाहीये आशा हसण्याची आशा जगण्याची समाजातल्या वेगवेगळ्या समस्या काय असू शकतात आणि ह्याच्यातून हरवलेला हसू आपल्याला दिसतंय कोणीतरी एकाकी बसलंय कुणाला तरी हवं तसं यश मिळत नाहीये तर आज जेव्हा आपण प्रकाशाचा विचार करतोय तेव्हा हा जो हसण्यातला प्रकाश आहे तो यार कसा प्रयत्न का पिछले साल हमारे स्कूल ने एक ट्रिप बनाया था कि हम लोग ओल्ड एज होम जाएंगे हुँ. तो हमने एक ग्रुप बनाया था उस ग्रुप में कुछ बच्चे सिंगिंग करेंगे कुछ बच्चे डांसिंग करेंगे कुछ इंस्ट्रूमेंट्स यूज करेंगे हमने वहाँ पर जाके सब कुछ किया और उन्हें इतनी खुशी हुई हम उन्हें देख के इतने खुश हो रहे थे वो हमने उनके साथ बहुत सारा टाइम स्पेंड किया उन्होंने हमसे इतनी सारी बातें शेयर की बहुत मजा आया हमें वहाँ जाकर और पिछले साल सेवन स्टैंडर्ड में हम एक ओल्ड एज होम गए थे उधर हमने बूढ़े लोगों को हंसाने के लिए बहुत कुछ नाटकें ये सब प्रस्तुत करने के लिए गए थे वहाँ वहाँ मैं एक टीवी एक्टर बना था जिसका नाम गदा प्रसाद था जो एक मोस्टली कॉमेडियन है और हम हम लोग ने उन्हें इतना हंसाया कि उनकी हंसी देख के हमें हमारे दिल में भी जो हंसी आई है वो अभी भी हमारे मन में बसी है वाह हाँ हम आ गए नमस्ते अरे आप सब यहाँ बैठे क्यों हम ना आपको ना हमारी एक ना एक कथा सुनाते एक बार की बात है जब हम ना अग... रस्ते से जा रहे थे एक तो आदमी आया उसने हमें पूछा अरे कहाँ जा रहे हो भाई हमने कहा हम फ्रिज ठीक कराने ले जा रहे हैं हमने उनसे पूछा अरे तुम्हारा तुम्हारे पास फ्रिज है उसने कहा हाँ है हमने पूछा तो वो चलता है उसने कहा हाँ है हमने कहा पकड़ के रखना वरना भाग जाएगा मेरे स्कूल में फूड बकेट चैलेंज हुआ था तो सब ऑर्फनेज से छोटे छोटे बच्चे आए थे और ऐसा लग रहा था कि उन्होंने मीन्स इतने हंसे नहीं हो बहुत दिनों से कुछ खेले नहीं होंगे तो हम लोग ने उनको खाना खिलाया डांस था फिर सॉन्ग्स बजे थे तो उन लोग सब चेयर्स पे चढ़ के हंस रहे थे नाच रहे थे उन लोग को बहुत मज़ा आया और मेरे आँखों में खुशी के आंसू आ गए कि आज इतना अच्छा दिन है Wow. जब मैं चार साल का था तब मैं अपना बर्थडे एक बार ऑफनेज में बनाया था तब मैंने उनको अपना एक बार डांस दिखाया सिंगिंग दिखाया मैं इतना खुश था कि जित जितना बड़ा बर्थडे मैंने अब तक बनाया उससे भी बड़ा बर्थडे कभी नहीं हो सकता जितना वो ऑफनेज में मैंने बनाया था क्या बात <laughs> आता जेव्हा गणपती होतं तेव्हा आम्ही आमच्या सोसायटीत जेवण ठेवलेलं आणि आम्ही थोडं जेवण बाजूला काढून ठेवलेलं आम्ही नंतर ते रस्त्यावरच्या गरीब मुलांना ते दिलं अन ते मुलं रोज काम करतात त्यांना जेवायला सुद्धा नाही भेटत आम्ही जेव्हा त्यांना दिलं त्यांच्या तोंडावरचा हसू आणि आम्हाला मिळालं सॅटिस्फॅक्शन ते जगात कुठेच मिळणार नाही ओल्ड एज होमला गेलो होतो तिथे आम्हाला एक आजोबा भेटले ते आमच्याशी इंग्लिशमध्ये बोलत होते आम्हाला खूप आनंद झाला तर मग असं का व्हावं की असे हुशार लोक असे ओल्ड एज होममध्ये तर आपल्याला लोकांच्या मनात एक जागरूकता निर्माण करायला पाहिजे की ते त्यांनीच तुम्हाला निर्माण केलं आहे असं नका करू फिफ्थ मे एक बार ओल्ड एज होम गे तो वहां हम लोग ने बहुत मिमिक्री सिंगिंग डांसिंग सब कुछ किया था तो जो ओल्ड पीपल थे वो बहुत रहे थे और जब हम लोग निकल रहे थे वहां से जब स्कूल के लिए आ रहे थे तब एक दादा दादी दादा -दादी मुझसे कहा कि बेटा जो तुमने आज की उम्र ने उमर में किया वो मेरे बेटे हैं छत्तीस साल की उम्र में उन्होंने आज तक ये सब नहीं किया तो जो खुशी मैंने उनके चेहरे पे देखी वो मुझे आज तक याद है खानवाटा हे सगळे अनुभव ऐकताना मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे आपण या समाजात राहतो या समाजात आपण राहत असना अनेक लोक अनेक गोष्टी आपल्यासाठी करत असतात अशी कोणकोण माणसं तुम्हाला आता आठवतात जी आपल्यासाठी खूप काही करत असतात आपली आई असते जी आपल्यासाठी सगळा करते बरं आई आई वडील हां बचपन से मेरी मेरा ख्याल मेरी दादी रखती है और मेरी मम्मी भी मेरे पापा मुझे हर काम में हेल्प करते स्पेशली एजुकेशन के वक्त पर अच्छा। कोई भी एग्जाम हो कोई भी कॉम्पिटिशन हो मुझे हेल्प करी बाहर जाऊंग थोड़ा सा विचार करूया या हाँ हमारे जो टीचर रहते हैं वो हमें बहुत हेल्प करते वो हमें एड्युकेशन देते जो हमें पुरे लाईफ जरूरत रहते है, वो हमारे सेकंड पॅरेंट्स की तरही हैं जो छे घंटे सात घंटे तक हमारा ख्याल हैं स्कूल बिलकुल म्हणजे आपली फॅमिली झाली आपले शिक्षक झाले आता या परिघाच्या बाहेर जाऊन विचार करूया सामाजिक कार्यकर्ते ते सेल्फलेस त्यांचं काम एकदम सेल्फलेस असतं ते दुसऱ्यांच्या हितासाठी विचार करतात नेहमी कधी आपलं हित ते बघत नाहीत आपण पॉलिटिशियन्सला बघतो ते एकदम मर्सिडीज कार्समध्ये येतात पण कोणता सामाजिक कार्यकर्ता असा होता जे कारमधन आला आ, एकदम ब्लेझर वगैरे घालून मी एकदा सामाजिक मॅडम या, या काय सांगाल <laughs> मला असं सा वाटतं की आहे काही अंशी ही, ही मुलं जे पाहतायत त्याच्यातून त्यांचं हे मत निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे पण मला असं वाटतं की इतकी निराशाजनक परिस्थिती नाही कारण राजकीय क्षेत्र हे देखील तुम्हाला समाजाकडे नेणारं एक व्यासपीठ असू आहे आणखीन कोणी व्यक्ती अशा तुम्हाला की ज्या आपल्यासाठी खूप काही करत असतात कदाचित ते आपल्याला दिसत नाहीत हा मला एक व्यक्ती आठवतात ते शास्त्रज्ञ तुम्ही कोणत्या पण शास्त्रज्ञाला जाऊन विचारा ते ते शेवट शेवटच्या वेळी आपल्या परिवार आपल्या परिवारला कधी मिळाले होते ते दिवसभर आपल्या लॅबमध्ये बसून काम करतात आणि त्यांचे आणि जर ते नसतं तर हे नसतं कॅमेरा नसतं मोबाईल नसतं हे जग अजून निर्माण झाला पूर्ण निर्माण पण झाला नक्कीच मला वाटतं याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या लाईफ लाइफ में हर आदमी एक हर आदमी जाने अनजाने में दूसरे की हेल्प करता है जैसे फार्मर वो वो पूरा साल मेहनत करता है ताकि हम लोग खाना खा सके वाह डॉक्टर पूरा पूरा दिन क्लिनिक में रहता है ताकि लोग अच्छे से रह सकें बिमा, बिना बीमारी के रह सके इसलिए हम लोग को जीवन के हर हर मोड़ पे एक ऐसा आदमी मिलता है जो हम लोग के लिए जीता है लेकिन हम लोग उसको अनदेखा कर देते हैं हमारे दोस्त हमारी सबसे ज़्यादा मदद करते हैं जब भी हमें किसी चीज़ की ज़रूरत पड़े तो हमारे दोस्त सबसे आगे आते हैं और बोलते हैं हाँ मेरा ले लो मेरी मदद ले सकते हो तुम लोग तो हम मेरी सबसे ज़्यादा मदद हमारे दोस्त करते हैं दोस्त मदद करते हैं ओके सबसे पहिले आने वाले नेबर्स होते okay. जो हमको हमेशा हेल्प करते वाह प्रत्येकाने हा विचार करायला हवा या मुलांचे अनुभव ऐकल्यानंतर हे लक्षात येते की मुलांना अशा परिस्थितीचं प्रत्यक्ष जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्यांच्या विचार प्रक्रियेत किती बदल होतो त्यांची संवेदनशीलता किती बदलते मी हा प्रश्न विचारला याचे कारण किती प्रकारचे उत्तरे येतात आता शेतकऱ्यांचा उल्लेख झाला शास्त्रज्ञांचा उल्लेख झाला को असे काही उल्लेख कोणाला आठवतात डॉक्टर कोणी शास्त्रज्ञ म्हटलं तर तिसरं म्हणजे सोल्जर ते खूप आपली मदत करतात त्यांच्यामुळे रक्षा सोल्जर करता है। और हमारा ख्याल के लिए हमारे माता पिता है कौन रखेगा मला वाटतं याच संवेदनशीलतेचा आपण शोध घेतो आहोत समाज आणि आपण असं म्हणत असताना हा समाज हा आपलाच बनलेला आहे हा विचार विसरून चालणार नाही आणि या समाजाला समाजाविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असेल संवेदनशीलता असेल तर ज्या काही ये अडचणी येतील त्या एखाद्या कुटुंबाप्रमाणे आपण सगळे एकत्र येऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करू हा चॅप्टर मे था चार बच्चे लोग होते हैं और वो चाहते थे कि हम किसको दिवाली का समय था और, और वो किसी को खुश करना चाहते थे तो वो एक दूसरे को गिफ्ट वो सब देना चाहते थे तो वो उनको कोई गिफ्ट नहीं मिल रहा था तो वो अपने माँ से पूछे तो उनकी माँ हर दिवाली के समय स्वीट्स तैयार करती थी तो वो अपने माँ को जाके थैंक था, यू बो बोला बो बोलते थे तो उनकी माँ ने कहा कि मुझे थैंक यू मत बोलो जिसने ये मैदा स्वीट बनाने के लिए दिया है उ, 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 उनको जाके थैंक यू बोलो तो वो मैदा के मैदा वाले के पास गए तो मैदे वाले ने बोला कि मुझे शुक्रिया मत मत बोलो वो जो चक्की पीसता है उसको बोलो तो वो चक्की वाले के पास गए तो चक्की वाले वाले ने बोला कि मुझे थैंक यू मत बोलो तुम जाके उन फार्मर्स को बोलो जिन्होंने ये सब ग्रो किया है तो वो फार्मर पर जाके बोलते हैं कि आ, आ, शुक्रिया बच्चों तुम तुमने मुझे थैंक यू कहा तो तो फामा बोलताय की अच्छा वा थैंक थँक्यू बोला लेकिन सबसे बडा यू तुम भगवान कोण भगवान भग ये सारे पौधे उगाय आजच्या या भागामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकल्या नुसत्या ऐकल्या नाहीत तर त्यांचा खूप सहृदयतेने विचार केला आता या मुलांनी सांगितलेल्या गोष्टीतून पण हेच लक्षात येते की आपला समाज म्हणजे एक साखळी असते जी आपल्यापासून सुरू होते आणि कुठेतरी दूरवर फिरून पुन्हा आपल्यापर्यंतच येत असते पण गरज आहे ती आपण या संपूर्ण साखळीचा विचार करण्याची अनेकदा आपले विचार आपण आणि आपलं कुटुंब इथपर्यंतच थांबतात पण समाज म्हणजे आपलंच मोठं कुटुंब आहे असा एक विस्तारित विचार आपण करायला हवा आणि आपण सगळ्यांनी जर आनंदी राहायचं असेल तर इतरांना आनंद द्यायला हवा कारण दुसऱ्याला आनंद देणं यापेक्षा मोठा आनंद काही असूच शकत नाही तेव्हा आपण सगळ्यांना आनंदी करूया आणि आपणही आनंदी राहूया पुन्हा एकदा यंग सर्व रसिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपणा सगळ्यांसाठी आनंदाची सुखसमृद्धीची भरभराटीची आणि सुरक्षिततेची असावी आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोवर नमस्कार धन्यवाद